विद्यापीठ मान्यता प्राप्त आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, विविध कोर्सेस साठी प्रवेश सुरू, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, हॉस्टेल, ग्रंथालय, कॉम्प्युटर लॅब, एक्सरे मशीन अशा अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, राजारामपुरी 6वी गली श्रीराम विद्यालयाजवळ कोल्हापूर। संपर्क 78 87 88 25 38। कलेक्टर साहेबांच्याकडे दिले काय मागणी नेमकी? समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाचा मुख्य विषय असा आहे की आज लोकांच्या मध्ये आणि तरुण मंडळांच्या मध्ये गणेश आगमन असेल, विसर्जन असेल, ते कोणत्या मार्गाने पारंपरिक मार्गाने होणार का नाही किंवा पंचगंगा नदीमध्ये होणार का नाही याबद्दल प्रचंड संभ्रमावस्था आहे। साऊंड सिस्टीमबद्दल तरुणाईचा जोश आहे, मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, परंतु त्याप्रमाणे प्रशासनातील अधिकारी वेगवेगळे बोलत आहेत। त्याचबरोबरीनं प्रदूषण नियंत्रण महामंडळ वर्षभर झोपलेलं असतं आणि गणेशोत्सवाच्या वेळी ज्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाला जाग येते आणि वेगवेगळे आदेश प्रदूषण नियंत्रण महामंडळ काढत असतं, त्यामुळं ही विसंगती दूर व्हावी आणि सर्व अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याचे पालक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक बोलवावी आणि तरुण मंडळातील संभ्रमावस्था दूर करून एक नियमावली गणेशोत्सव संदर्भात जाहीर करावी, या संदर्भात या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। नदीमध्ये मूर्ती विसर्जन करावं हा मुद्दा देखील आपण उचलला। आमच्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे की कुणावरही दबावतंत्र लादू नका, हा स्वेच्छेचा प्रश्न आहे। ज्यांना वाहत्या नदीत विसर्जन करायचं आहे ते वाहत्या नदीत करतील आणि ज्यांना बाबा इराणी खनित करायचं आहे ते इराणी खनित करतील, परंतु प्रशासनानं कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये आणि ती सहन करणार नाही असं आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं। नदीमध्ये कुंड करा, त्यामुळं भावना पण जपल्या जातील आणि माणसांची जी भावना आहे की बाबा माझे बाबा गणपती नदीत विसर्जन झाला हे सुद्धा होईल, त्यातनं पर्याय जागा करायचंच नाही हे तुझ्यावरला पर्याय नाही। दरवर्षी इराणी खनित विसर्जनाच्या काही दिवसानंतर इराणी खनित मूर्त्या सगळ्या परत हे होतात, म्हणजे त्याची विटंबना। नितीन गडकरींनी ज्या पद्धतीनं एक केमिकल हे केलेलं आहे विघटनासाठी, म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस विघटनासाठी केमिकल केलेलं आहे, त्या केमिकलचा उपयोग करू शकताय किंवा तुम्ही कॉस्टिक सोडा जरी टाकला तरीसुद्धा ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस वितळण्याचा एक कालावधी आहे, ते कालावधी वितळल्यानंतर ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस तुम्ही काढून घेतला त्याची दुर्गंधीसुद्धा येत नाही। तुम्ही गणपती टाकणार या वर्षी आणि 3 वर्षानं खन उपसा लागल्यानंतर दुर्गंधी येणारच हो, दह्याला आणि दुधाला दुधाचं दहीव्याला जो कालावधी लागतो त्या कालावधीमध्ये ते दही काढलं तर चालतंय, पण दह्याचं पण पुढची प्रक्रिया आली की त्याला वास येतोय, घुंगुळ्या बसतात। त्या पद्धतीनं महानगरपालिकेने सुद्धा जे ते काम ज्या त्यावेळी केलं तर काहीच होणार नाही आणि सगळ्या गोष्टी सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपलं काम जर चोख केलं तर कोल्हापुरातल्या मंदिराच्या बाहेरचं चप्पलसुद्धा चोरीला जाणार नाही, एवढं मी ठामपणे सांगतो। 1998 आम्ही ठराव केला होता महानगरपालिकेमध्ये मूर्ती विसर्जनच्या ह्याच्यावर, आणि कोल्हापूरच्या ह्याच्यासाठी नदी स्वच्छ आणि सुंदर आणि स्वच्छ राहावी यासाठी प्रयत्न केलं। गेले आम्ही 30-35 वर्ष मूर्ती तिकडे विसर्जन का तर स्वच्छ व्हावी म्हणून, पण प्रदूषण मंडळ फक्त नावालाच तिथं आहे, तिने आजपर्यंत कुठल्याही गोष्टीमध्ये ठोस असा हे घेतला नाही। जर तिने स्वतःचं काम करायचं जर ठरवलं तर नदीच काय पण नालेसुद्धा स्वच्छ राहतील, पण ही मंडळी त्या पद्धतीचं काम करत नाहीत असं आम्हाला निदर्शनं देते, त्यामुळं आम्ही असं म्हणतो आहे की कोणावर सक्ती करू नका की बाबा स्वेच्छेनं बाबा कोण नदीत विसर्जन करत वाहत्या पाण्यात, कोण कुंड आहे त्या कुंडामध्ये विसर्जन करत, कोण काय आपल्या म्हणजे आड असेल आड्यामध्ये विसर्जन करत, पण कोणावर सक्ती करू नका, सक्ती हे करू नका। विसर्जन हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यामुळं त्यांना त्या पद्धतीनं काम करावं आणि महानगरपालिका असेल किंवा महानगरपालिकेनं आपलं काम आपण करावं, देव देश आणि धर्माच्या ह्याच्यामध्ये लुडबुड करू नये, त्यांना जे काम दिलं त्या कामामध्ये त्यांनी हे करा। आणि मूर्तीदान ही संकल्पनालाच माझा विरोध आहे, दान आपण कुठल्या गोष्टीचं करू शकतो, सत्पत्री दान असलं पाहिजे। मूर्ती दान हे करण्याएवढं या जगात कुणीही मोठं नाही आहे आणि कुणीही होऊ शकत नाही, कारण ज्या देवाने सृष्टी घडवली त्याला दान करण्याएवढं कोण मोठं नाही आहे, त्यामुळं दान हे होऊ शकत नाही। आणि जर त्यांना दानच करायचं आहे आणि आपलं इव्हेंट करायचं आहे तर तो इव्हेंट करायला आपलं घरदार दान करा, आपली जमीन दान करा, आपलं जुमला दान करा, आपलं पैसे दान करा, तर त्यांना मी मानतो। पण गणपती ज्यामध्ये येऊन 365 दिवस घरात झोपायचं आणि 365 गणपती आल्यावर मात्र प्रदूषणाच्या बाबतीत गोष्टी गप्पा मारायच्या हे बंद करा असं माझं त्यांना आव्हान। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।
करा।